थाने जिले में हुई घटना के संबंध में सरकार को इस मामले में आरोपी की सहायता करने का आरोप विपक्ष लगा रहे हैं, जिसका खंडन करते हुए मंत्री उदय सामंत ने कहा कि इस मामले में सरकार आरोपी की सहायता करी है, यह सरासर बेबुनियाद आरोप है। साथ ही साथ इस वक्त सामंत ने मराठा आरक्षण को लेकर सरकार की भूमिका रखी, जहां उन्होंने कहा कि मुख्यमंत्री ने आश्वासन दिया है कि मराठाओं को टेकने वाला आरक्षण दिया जाएगा। कुठेही सरकारचा दबाव त्या संपूर्ण प्रकरणामध्ये नाही, विरोधकांना विरोध करायचा आहे म्हणून फक्त या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात आणि बोलल्या जातात। अनिल गायकवाडांच्या बाबतीमध्ये कुठेही अशी परिस्थिती नाहीये की त्यांचा किंवा सरकारचा दबाव हा त्या केसच्या बाबतीमध्ये येऊन कुठच्याही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय हे दादांत खोटं आहे। भुजबळ साहेबांनी काय ताशेरे ओढलेत मी ऐकलेलं नाही, कारण मी आजच पहाटे नागपूरमध्ये आलोय, परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत आणि निजामकालीन नोंदीप्रमाणे कुणबी दाखला देणार आहोत। हे सगळं करत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही देखील जबाबदारी सरकारची आहे।